हाय मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणामधील पंधरा प्रश्न पाहणार आहोत आणि स्पेशल तलाठी भरतीसाठी मराठी व्याकरणावर आधारित बनवलेला हा माझा सतरावा व्हिडिओ आहे याच्या आधीचा सोळावा व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल कलरमध्ये असलेलं सबस्क्राईबी बटन टच करा म्हणजे विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतरही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तसेच मराठी व्याकरणाचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले अभियन्य मराठी हे पुस्तक तुम्ही विकत घ्या या पुस्तकामध्ये मराठी व्याकरणाची डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे आणि वेगवेगळ्या परीक्षांना आलेले चार हजार पाचशे एक वस्तुनिष्ठ प्रश्न या पुस्तकामध्ये दिलेले आहेत जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर मी दिलेल्या मोबाईल नंबरवर माझ्याशी संपर्क करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला घरपोच हे पुस्तक मिळून जाईल चला तर मग आता या व्हिडिओमधील पहिला प्रश्न पाहूयात आपण तर पहिला प्रश्न आहे हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला या काव्यपंथीत कोणता रस आहे आता या ठिकाणी राजहंस हा जो आहे हा मेलेला आहे आणि ते मेलेल्या राजहंसचं वर वर्णन केलेलं आहे हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला मग ही अतिशय हृदयग्रावर असं वर्णन आहे मेलेल्या राजहंसचं म्हणून याच्यामध्ये करून हा रस आहे कारण दिलेल्या उदाहरणामध्ये जर दुःख झाल्याचं वर्णन केलेलं असेल किंवा हृदयद्रावट वर्णन केलेलं असेल तर ते करुण रसाचं उदाहरण असतं त्यानंतरचा प्रश्न आहे आणि शोट हा रसाचा स्थायी भाव आहे प्रयोग निवडा ऊस कामगारांकडून कापला गेला आता या ठिकाणी कर्ता आहे कामगार त्याला कडून प्रत्यय लागलेला आहे आणि क्रियापद आहे कापला गेला मग दिलेल्या उदा दिलेल्या उदाहरणामध्ये संयुक्त क्रियापद असेल आणि कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला असेल तर ते नवीन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असतं आणि या नवीन कर्मणी प्रयोगालाच कर्म कर्तरी प्रयोगसुद्धा म्हणतात इंग्लिशमधील पॅशिवाईसमध्ये जशी रचना असते तशीच रचना या नवीन कर्मणी प्रयोगाच्या उदाहरणामध्ये असते म्हणून हे दिलेलं नवीन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे कर्त्याला कडून प्रत्यय लागलेला आहे आणि दिलेल्या वाक्यात संयुक्त क्रियापद आहे त्यानंतरचा प्रश्न आहे आमच्या शाळेला दर शनिवारी सुट्टी असते हे वाक्य कोणत्या काळाचे उदाहरण आहे आता दर शनिवारी म्हणजे ही नियमित होणारी घटना आहे आणि यामध्ये क्रियापद आहे असते हा एकच शब्द क्रिय क्रियापद म्हणून आलेला आहे तर हे वर्तमान टाळाचं उदाहरण आहे आणि वर्तमान टाळामध्ये पण तुम्हाला उपप्रकार विचारला असता तर हे साध्या वर्तमान टाळाचं उदाहरण आहे त्यानंतरचा प्रश्न आहे ईश्वर निर्मित या सामाशी शब्दाचा समास वळखा आता ईश्वर निर्मित याची जर आपण फोड केली तर ईश्वराद्वारा निर्मित तर हे युभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे आणि तत्पुरुष समास म्हणजे काय तर ज्या का सामाशी शब्दातील दुसरं पद अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं त्यास तत्पुरुष समासाचे असे म्हणतात आणि तत्पुरुष समासाचे पाच उपप्रकार आहेत विभक्ती तत्पुरुष समास आलूप तत्पुरुष समास तत्पुरुष समास कर्मधारे तत्पुरुष समास आणि नत्र तत्पुरुष समास तर हे ईश्वरनिर्मित हे विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे कवितेचे चरण म्हणताना आपण काही अक्षरानंतर थांबतो या विरामाच्या जागेला डॅश डॅश असे म्हणतात तर कवितेचे चरण म्हणताना आपण काही अक्षरानंतर थांबतो या विरामाच्या जागेलाच येती असे म्हणतात वृत्तावरचा हा प्रश्न आहे तर येती असे म्हणतात विठ्ठल जोशी या यूटूब चॅनलवरच मराठी व्याकरणाचे एकूण पासष्ट व्हिडिओ आहेत ते व्हिडिओसुद्धा तुम्ही पहा त्याच्यामधून मराठी व्याकरण तुमचं एकदम छान होऊन जाईल त्यानंतरचा प्रश्न आहे मराठी व्याकरणाची प्लेलिस्ट ओपन ठरून तो ते व्हिडिओ पहा तुम्ही पासष्ट व्हिडिओ आहेत मराठी व्याकरणाचे वृत्त वळखा परत वृत्तावरचाच प्रश्न आहे मन वढाय वढाय उभ्या पिठातल ढोरं किती हाकला हाटळला फिरी येतं पिटावर इथं येभ्या झाल्या ॲक्च्युली इथं उभा पाहिजे आणि हे बहिणाबाई यांची कविता आहे तर याचा जो प्रकार या आहे हा ओवी या प्रकारामध्ये येतो ही एक प्रकारची ओवीच आहे आणि ओवी ओवीमध्ये एकूण चार चरण असतात मन वडाय वडाय एक चरण उभ्या पिकातलं ढोर दुसरं चरण किती हाटला हाटला तिसरं चरण फिरी येतं पिकावर हे चौथं चरण तर असे चार चरण ओवीमध्ये असतात पंचवटी त्रिभुवन चातुर्मास नवरात्र ही कोणत्या समासाची उदाहरणं आहेत आता पंचवटीमध्ये पहिलं पद पंच हे संख्यावाचक आहे म्हणजे पाच वडांचा समूह त्रिभुवनमध्ये पहिलं पद आहे त्रि म्हणजे तीन भुवनांचा समूह चातुर्मासमध्ये पहिलं पद आहे चातुर म्हणजे मास चार मासांचा समूह नवरात्रमध्ये पहिलं पद आहे नऊ म्हणजे नवरात्रींचा समूह म तत्पुरुष समासातील ज्या समासी शब्दामधील पहिलं पद हे संख्यावाचक वाचक असतं त्यास दीडू टर्मधारे तत्पुरुष समास असे म्हणतात म्हणजे तत्पुरुष समासाचा एक प्रकार टर्मधारे समास आहे त्या टर्मधारे समासाचे दोन उपप्रकार आहेत मध्यमपदलोपी टर्मधारे समास आणि द्युरु टर्मधारे तत्पुरुष समास तर हे जी उदाहरणं आहेत ही दुडू समासाची उदाहरणं आहेत म्हणजे तत्पुरुष समासातील टर् ज्या समासी शब्दातील पहिलं पद हे संख्या वाचक असतं त्याला दुरु टर्मधारे समासाशी म्हणतात किंवा दुरु समास असे म्हणतात हे थे लक्षात ठेवा आणि दीर्घ समास हा कर्मधारे समासाचा उपप्रकार आहे आणि कर्मधारे समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे वाक्यात जेव्हा कर्त्याच्या इथं कत्र्याच्या आहे पण ॲक्च्युली ते कर्त्याच्या पाहिजे वाक्यात जेव्हा कर्त्याच्या लिंग वचन पुरुष याप्रमाणे क्रियापदाचे रूप बनते तेव्हा होतो हा प्रयोग आता ते वाक्येच त्यांची मिस्टेक झाली म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये कर्त्याचे लिंग वचन व पुरुष याप्रमाणे क्रियापदाच्या रूपामध्ये बदल होत असेल तर त्या प्रयोगास कायम म्हणतात तर त्याला टर्तरी प्रयोग असे म्हणतात की टर्त्याचं लिंग वचन व पुरुष यामध्ये बदल केला हो की क्रियापदाच्या रूपामध्ये बदल होत असेल तर तो टर्तरी प्रयोग असतो वाक्यातील टर्माचे लिंग व वचन यामध्ये बदल केला की क्रियापदाच्या रूपात बदल होत असेल तर तो टर्मनी प्रयोग असतो आणि टर्ता व टर्म याच्या रूपात बदल केला तरीही क्रियापदाच्या रूपात बदल होत नसेल तर ते भाव्य प्रयोगाचं उदाहरण असतं तर याचं उत्तर टर्तरी प्रयोग आहे अलंकारावर प्रश्न आहे नंतरचा सावळा ड्र रामचंद्र रत्न मंचे की झोपतो त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो यात कोणता अलंकार आहे है। है तर हे जे दिलेलं उदाहरण आहे हे व्यतिरेक अलंकाराचं उदाहरण आहे आणि व्यतिरेक अलंकार म्हणजे काय उपमे हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन केलेलं असेल तर व्यतिरेक अलंकार असतो आणि व्यतिरेक म्हणजे अधिक्य मग या ठिकाणी सावळा र रामचंद्र रत्न म्हणजे की झोपतो त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो म्हणजे आभाळातल्या चंद्रापेक्षा रामचंद्राचा मूठ किंवा त्याची झोप ही श्रेष्ठ आहे असं वर्णन केलेलं आहे त्यानंतरचं आहे बाहेरून गरीब पण मनातून कपटी असा अर्थ असलेली मन कोणती तर या अर्थाची मन आहे राय आणि पोटात पाय असं आपण म्हणतो की राय पोटात पाय म्हणजे बाहेरून गरीब पण मनातून कपटी या अर्थाने राय पोटात पाय असं म्हणतात त्यानंतरचा प्रश्न आहे पाचावर धारण बसणे या वाकप्रचाराचा अर्थ कोणता तर पाचावर धारण बसणे याचा अर्थ प्रचंड भयभीत होणे असा होतो पाचवल धारण बसणे म्हणजे प्रचंड भयभीत होणे खालील वाक्यातील अलंकार ओळखा तुझे डोळे सॉरी तुझे डोळे हरिणाच्या डोळ्यासारखे आहेत आता या ठिकाणी दिलेल्या उदाहरणामध्ये सारखे हा शब्द आहे मग दिलेल्या उदाहरणामध्ये सारखे सारखा सम या स्रत सा, यासारखे साम्यतावाचे शब्द असतील तर ते उपमा अलंकाराचं उदाहरण असतं मग या ठिकाणी सारखे हा शब्द असल्यामुळं हे उपमा अलंकाराचं उदाहरण आहे आणि उपमेय व उपमान यामध्ये काही बाबतीत सारखेपणा आहे असं वर्णन केलेलं असेल तर उपमा अलंकार असतो मग तुझे डोळे हे उपमेय आहे आणि हरिणाचे डोळे हे उपमान आहे मग उपमेय आणि उपमान यांच्या काही बाबतीत सारखेपणा आहे म्हणून हे उपमा अलंकाराचं उदाहरण आहे आणि सोपं सारखे हा शब्द आलेला असल्यामुळं उपमा अलंकार आहे सुरेश गीत जातो या वाक्याचा अपूर्ण ouais वर्तमान काळ दर्शवणारे वाक्य पुढीलपैकी कोणते आता सुरेश गीत जातो हे जे आहे हे साध्या वर्तमान टाळाचं उदाहरण आहे मग याचा अपूर्ण वर्तमान सुरेश गीत गात आहे हे होणार आहे सुरेश गीत गात आहे आणि आ अपूर्ण वर् वर्तमान काळाच्या वाक्यात संयुक्त क्रियापद असतं संयुक्त क्रियापदामधील धातु साधिताचं शेवटचं असेल तर असतं आणि धातु लगेच आहे आ, हे साहित्यिक क्रियापद आलेलं असतं मग सुरेश जी गात आहे हे अपूर्ण वर्तमान टाळाचं उदाहरण आहे आणि अपूर्ण वर्तमान टाळालाच आपण चालू वर्तमान सुद्धा म्हणतो ढ्राम डाळणे योग्य अर्थ निवडा तर ढ्राम डाळणे म्हणजे खूप कष्ट टळणे सर्वांनाच माहीत आहे ढ्राम डाळणे म्हणजे खूप कष्ट टळणे किंवा प्रचंड कष्ट टरणे सत्यासत्य या समासाचा प्रकार ओळखा आता सत्यासत्य हे जे आहे हे वैकल्पिक द्वंद समासाचं उदाहरण आहे द्वंद समास म्हणजे काय तर ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदं अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाची असतात त्यास द्वंद समास असे म्हणतात द्वंद्व समासाचे तीन उपप्रकार आहेत इतरेतर द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद समास आणि समाहार द्वंद्व समास तर हे वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण आहे आणि वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे काय तर द्वंद्व समासातील ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना किंवा अथवा वा की यासारख्या विकल्पबोधक उभयनवी अवयवयांचा वापर करावा लागत असेल तर त्यास वैकल्पिक द्वंद समास असे म्हणतात मग सत्यासत्ये या शब्दाची फोड टरताना सत्य किंवा असत्य अशी फोड करावी लागते किंवा आल्यामुळं ते, आल्या ते वैकल्पिक द्वंद समास आहे म्हणजे एक सत्य आहे किंवा असत्य आहे दोन्ही सोबत असू शकत नाहीत तर या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणामधील पंधरा प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक यू व्हेरी